किल्ले स्पर्धेचं आयोजन करून जाणीव एक सामाजिक संस्थेनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृती जागवण्याचं काम केलंय असं असल्याचं प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी स्पर्धेच्या बक्षीस वितरणावेळी केलं. जाणीव एक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 18 अंतर्गत दिवाळीनिमित्त भव्य किल्ले स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ हा पनवेल शहरातील वडाळे तलावाजवळील बल्लाळेश्वर मंदिर परिसरात मंगळवारी झाला. या स्पर्धेत यशोपुरम सोसायटीनं उभारलेल्या पन्हाळा किल्ल्यानं प्रथम क्रमांक पटकावलाय. त्यांना माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलंय. या स्पर्धेत 200 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. दरम्यान नितीन पाटील यांच्या संकल्पनेतून यावर्षी एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला असून सर्व तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जवळून अनुभवता यावा यासाठी किल्ले स्पर्धेत सहभागी प्रत्येक मावळ्यास मोफत रायगड दर्शन घडवण्यात येणार आहे. या स्पर्धेत वीर सावरकर चौक संघानं बांधलेल्या कुलाबा किल्ल्यास द्वितीय आणि हरिओम नगर सोसायटीनं बांधलेल्या रायगड किल्ल्यानं तृतीय क्रमांक पटकावलाय. तर जिंदाल सोसायटीनं बांधलेला पद्मदुर्ग, आदित्य फके यांनी उभारलेला तोरणा किल्ला, कैलाश पार्क सोसायटीनं बांधलेला सिंहगड किल्ला आणि मुनोथ नगर सोसायटीनं बांधलेला रामशेज किल्ल्याचा उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेला आहे. या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, अजय कानपिळे, माजी नगरसेवक अनिल भगत, माजी नगरसेविका रुचिता लोंढे, नीता माळी, सुहासिनी केकाणे, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, युवा नेते केदार भगत, सोशल मीडिया सेल संयोजक प्रसाद हनुमंते, वार्ड अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुहासिनी केकाणे, आदिती मराठे, जयश्री तांबोळी, वैभवी गुरव, संजीवनी खिल्लारे, महेश सरदेसाई, प्रीतम म्हात्रे, राजा चव्हाण, राजू सावंत, युवा मोर्चा ओबीसी सेल सरचिटणीस प्रसाद म्हात्रे, उमेश इनामदार, शैलेश कदम, परेश बोरकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवरायांचा जो जाज्वल्य आणि गौरवशाली इतिहास आहे तो सर्वांना नवीन पिढीला माहीत व्हावा आणि छत्रपती शिवरायांच्या बद्दलचा आपला आदर द्विगुणित व्हावा यासाठी आम्ही सातत्याने दरवर्षी किल्ले स्पर्धा या प्रभागामध्ये घेत असतो आणि यावर्षीचा आम्ही एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे की हा जो गौरवशाली इतिहास आहे छत्रपती शिवरायांची जी राजधानी होती रायगड किल्ला त्या रायगड किल्ल्यावर आपण जेवढे सहभागी स्पर्धक आहेत त्या सर्व स्पर्धकांना आपण त्या तिथे नेणार आहोत आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास आपण जवळून बघण्याची संधी यानिमित्त मी या स्पर्धकांना देत आहोत. मी परेशजी आम्ही जेव्हा फिरलो हे किल्ले बघताना अतिशय सुंदर सुंदर किल्ले या लहान लहान मुलांनी तयार केलेले होते परंतु पर्यावरणशील असा किल्ल्यांना आम्ही इथे बक्षीस देणार आहोत परंतु नाउमेद न होता आम्हाला कळलेलं आहे की यामध्ये काय त्रुटी राहिलेली आहे की पनवेल शहरातल्या मुलांना माती आणि दगडांची थोडी कमतरता भासते असं आम्हाला यंदाच्या ज्या आम्ही फिरलो त्याच्यावर आम्हाला समजलेलं आहे पण पुढच्या वर्षी मात्र आम्ही या स्पर्धकांना दगड विटा आणि लाल माती आणि काळी माती असं सगळं साहित्य या सामाजिक संस्थेकडनं पुरवणार आहे. आपण असे सहभागी होत छत्रपती शिवरायांचा उज्ज्वल जो इतिहास आहे त्यांनी जे आपल्याला घडवलेले तो इतिहास पुढच्या पिढ्यान पिढ्या माहीत व्हावा यासाठी आपण वारंवार या स्पर्धेत सहभागी व्हा. रायगडावर आपण सगळे शिस्तीने जाणार आहोत आणि आपले लहान मुलांचे पालक जरी यामध्ये सहभागी झाले रायगडावर येण्यासाठी तरी ते चालणार आहे. आज या इथे आपण बक्षीस समारंभासाठी तर आलेलो आहोत खरोखरच अभिमान वाटावा असा एक क्षण आहे. याच्या अगोदर खरोखरच सांगता इथे काय झालेलं आहे कळलं झालेलं होतं. लोक पाणीपुरी खायची स्पर्धा ठेवायचे लोक नाचण्या कुठल्या कुठल्या ज्या किरणस्वामी गाणी त्याच्यावरती नाचण्याची स्पर्धा ठेवायचे इथं मुख्या जनावरांना सांगता बेदम मारायचं आणि तो ते कशा प्रकारे मारतात हे बघायला जायचं अशा स्पर्धा इथं ठेवल्या जायच्या आणि मग सांगता अशा स्पर्धा आम्ही ठेवतो म्हणून अभिमानाने इथं मिरवून घ्यायचं अशा काळामध्ये या इथं मग संत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी इथे मोगलांपासून आपलं रक्षण केलं ज्यांनी आदिलशाहीपासून आपलं रक्षण केलं
आणि ज्यांनी परकीय संस्थेपासून सुद्धा आपलं रक्षण केलं अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मात्र ज्यावेळेला स्मृती जागवायच्या असतील त्यावेळेला मात्र मस्तपैकी गादीवरती पाय ताणून झोका काढायच्या अशा प्रकारची कामं ही केली जात होती आणि अशा काळामध्ये या इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती जागवण्यासाठी या इथे किल्ले स्पर्धा ही या आपल्या जाणीव एक सामाजिक संस्थेने ठेवलेले आहेत. याच्याबद्दल जाणीव एक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष माझे नितीन पाटीलजी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मी इथं अभिनंदन करतो आहे. खरोखर चांगलं असं काम करत आहात. आणि त्याच वेळेला मी आणखीन एक सांगेन की या इथं सुद्धा आमच्या मुलांवरती आरोप होतो की मुलं ही बिघडलेली आहेत, ती फक्त कार्टूनच बघत असतात, ते माळजोडीचे पिक्चरच बघत असतात, त्यांच्यावरती कोणते आदर्श नाहीयेत आणि त्यांना कडक असं उत्तर देण्याचं काम हे आपण सर्वांनी केलेलं आहे. जबरदस्तपणे शिवाजी महाराजांचं कार्य आपण सर्वांमध्ये सुद्धा स्मृती जागवायचं कार्य हे आपण केलेलं आहे. आपलं सुद्धा मी इथं अभिनंदन करतो आणि माननीय नितीन पाटीलजी यांना मी या इथं मी शुभेच्छा देतो की पुढील काळात सुद्धा अशाच प्रकारचे अभिमानास्पद असे कार्यक्रम आपण घेत राहावे आणि इथं आम्हाला या इथं चांगल्या प्रकारचे कार्यक्रम देऊन तरुणांना कार्यक्रम देऊन एक चांगला तरुण इथं घडेल यासाठी आपली मेहनत जी आहे पुढील काळात सुद्धा अशीच चालू राहावी यासाठी मी इथं हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या कार्याला.